वह चांदनी रात में सोया, उसने सुनहरी धूप का मज़ा उठाया। कुछ करने की तैयारी में जिंदगी गुजार कर वह गुजर गया, कुछ न कर हार कर। आपण सर्वजण आयुष्यात कधी ना कधी टाळाटाळी करतोच, मी पण करते, खूप वेळा झाली आहे, त्यामुळे मला नंतर त्याचा खूप पश्चाताप झाला आहे। टाळाटाळ करण्याच्या सवयीमुळे आपला दृष्टिकोन हा निगेटिव्ह तर होतोच। मी एखादं काम करण्यापेक्षा ते काम टाळण्यासाठीची जी धडपड असते ना, त्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त थकून जातो। म्हणून कोणतेही काम हे टाळाटाळ न करता केलेलं कधीही चांगलं। तर एखादं काम जर बघा आपलं पूर्ण झालं की त्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो, आणि म्हणूनच आपण एखादी गोष्ट मागे जाऊन ती बदलूच तर शकत नाही, ते आपल्या हातात नाही। पण जिथे आहोत तिथून जर आपण सुरुवात केली तर येणाऱ्या परिणामांना तर आपण नक्कीच बदलू शकतो। याच पॉझिटिव्ह थॉटने आपण आपल्या दिवसाची आज सुरुवात करूयात। हॅलो माय ब्युटिफुल फॅमिली, वेलकम बॅक टू द चॅनेल। आणि आज भरपूर दिवसांनी मी असं सकाळपासून उठल्यापासून म्हणजे ब्लॉग स्टार्ट करते, तर सकाळची माझी कामं आंघोळ वगैरे झाली आहे, आणि आजकाल जोपर्यंत दिवाळीचा फराळ संपत नाही तोपर्यंत सकाळचा नाश्ता हा फराळच असेल। एखाद्या दिवशी असं वाटतं की तरसतं एखादी तरी पोहे उपमा खाण्यासाठी असं वाटतं, पण हा जो फराळ आहे तर त्याचाच आजकाल नाश्ता असतो, आणि करंजी चहामधून बुडवून खायला आम्हाला तरी खूप आवडतं। सो चहा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मी आता खानावळीच्या डब्यांची तयारी चालू करते। तर आंघोळीला जाण्या अगोदर मी वरण भात बनवून ठेवला होता आणि आता भाजीची तयारी करते। तर मटकी असते ना मोड आलेली, तर त्याची आज उसळ बनवते मी। तर ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, रोजचा डेलीचा एक माझा डब्बा असतो तर तो कन्फर्म असतो, पण बाकी जे काही एक दोन डब्बे असतील ना तर ते मी अंदाजे बनवते, जेणेकरून समजा फोन आलास तर मी डबा देऊ पण शकते, जर नाहीच आला तर उरलेलं जेवण आम्ही संध्याकाळी खाऊ शकतो, ह्या हिशेबानं करते। पण ॲक्च्युली फोन येत आला ना तर काय होतं माहिती आहे, 12-1 नंतर येतो, तर त्यामुळे मला मग जेवणाची गडबड होते। म्हणून म्हटलं थोडंसं एक्स्ट्रा असं मी करून ठेवते जेवण, जेणेकरून मग ते वेस्ट पण नाही होणार आणि आम्हाला खाण्यामध्ये पण होऊन जाईल, तर अशा हिशोबाने मी करते। तर ॲक्च्युली आज काय आलं माहिती आहे का, आम्हाला जायचं आहे डॉक्टरकडे, मला थोडंसं स्किनचं इन्फेक्शन झालं आहे चेहऱ्याला, तर ते दाखवायला जायचं आहे। म्हणून मी फटाफट जेवण बनवून ठेवून नंतर जाईन, कारण मग 11 वाजता निघू घरामधून, 11:30 अपॉइंटमेंट आहे। म्हणून मग जोपर्यंत आम्ही येऊ ना घरी तोपर्यंत लंच टाईम झालेला असेल, म्हणजे वेळेवरती मला डब्बे देता येतील ना म्हणून। आणि जेव्हा आम्ही घरी येत होतो ना परतून, तर त्यावेळेलाच मला एक दोन फोन आले होते डब्यांसाठी। तर ॲक्च्युली हे बरं झालं होतं की मी घरून जाताना सगळी तयारी करून गेली होती, आणि ह्या दिवाळीच्या दिवसांमध्ये बिलकुलसुद्धा मला ब्लॉग नाही बनवता आला, कारण बिलकुल माझ्याकडे वेळच नव्हता। पप्पा पण आले होते तर म्हणावं तसं मी त्यांनाही वेळ नाही देऊ शकली, फक्त धावपळीमध्येच अशी दिवाळी गेली, ना कोणती तयारी केली, ना कुठलं जास्त सेलिब्रेशन केलं, असं काहीच नाही, बस थोडा थोडासा फराळ बनवला, बस हेच आमचं सेलिब्रेशन होतं। तर आता मी फटाफट जेवण बनवून घेतलं, त्यानंतर मग तयारी केली आणि 11:10 म्हणजे आम्ही घरातून निघालो होतो। मी हो, तुमची दिवाळी कशी गेली मला कमेंट करून नक्की सांगा। इंस्टावरती असाल तर सगळी होममेकर्स हा माझा इन्स्टा आय डी आहे, तुमचे दिवाळीतले काही फोटोज वगैरे असतील तर मला इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करा। आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, हॉस्पिटलमधून आल्यानंतर मग मिस्टर यांना टिफिन देऊन आले, दोन ठिकाणी द्यायचे होते तर ते देऊन आले। त्यानंतर मी जे जेवण बनवलं होतं सकाळी, म्हणजे चपाती भाजी, ती तर पूर्ण संपली होती। त्यानंतर मी आमच्यासाठी ऑमलेट बनवलं आणि त्यानंतर म्हटलं आता 2-3 भाकरी घालते फटाफट, तेव्हाच मम्मीचा फोन आला होता। तर मग फोनवरती बोलतच मी करते, कारण वेळ पण झाला होता, मला वाटतं आता बहुतेक 1:45 वाजले असतील, कारण आता म्हटलं खूप टाईम पण झाला, अद्विकला पण भूक लागली होती, तर एक चपाती होती ती त्याला मी दिली होती खायला, म्हटलं आता आमच्या दोघांसाठी फटाफट भाकरी करते आणि त्यानंतर मग आम्ही जेवून घेऊ। आम्ही जस्ट जेवलो, 2:30 म्हणजे मला फोन आला की आणखीन एक डब्बा हवा आहे। त्यानंतर मी पुन्हा बनवली चपाती आणि भाजी आणि मग मी घेऊन दिली, आता चालली मी डबा द्यायला। हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक।
आता असं वाटतंय खूप दिवसानंतर मी अशी कॅमेऱ्यासमोर बसली आहे ना तुमच्याशी बोलते. ॲक्च्युली खूप दिवस झाले, इतका बिझी 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 असं रुटीन होतं ना, त्याच्यामध्ये काहीच ना मी व्हिडिओ वगैरे शूट केला आणि काही केलं. तर आता म्हटलं थोडासा वेळ काढूया. जस्ट आता 4:15 झालेत, मी आत्ताच रिकामी झाली आहे सगळे कामं करून. हा भांड्यांचा वगैरे पसारा बघत असाल तर मी किचनमध्ये ह्याच्यासाठी बसली आहे, कारण अद्विक झोपलं आहे बाहेर. तर एकटाच बिचारा खेळून खेळून बोर होऊन झोपला, तर म्हटलं तर झोपू दे, आपण शांत बसून थोडासा वेळ गप्पा मारूया. म्हटलं बरेच दिवस झाले काहीच बोलणं नाही झालं. तर सकाळी आम्ही गेलो होतो डॉक्टरकडे, मी मग अशी तुम्हाला सांगितलंच. तर थोडंसं मला स्किनचा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे मे बी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तर चेहऱ्याची स्किन थोडीशी जास्त सेन्सिटिव्ह झाली आहे माझी. तसं मी काही प्रोडक्ट वगैरे यूज नाही करत, मेकअप वगैरे म्हणा, मेकअपचा पण एम्स पण मला येत नाही असं म्हटलं तरी चालेल. पण काही माहिती कशामुळे थोडंसं स्किन इन्फेक्शन झालं आहे, तर ते दाखवायलासाठी केलं होतं. म्हटलं जास्त होऊन करण्यापेक्षा अगोदरच करावं. सो त्यांनी काही क्रीम आणि टॅबलेट्स वगैरे दिलेत, थोडे दिवस ट्रीटमेंट कंटिन्यू करायला सांगितली आहे. तर त्याच्यानंतर आम्ही आलो. टिफिनचे फोन जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हाच आला होता. ॲक्च्युली होतं आहे काय की माझा असा डेलीचा जो टिफिन असतो ना तो कन्फर्म असा एकच आहे, आणि बाकी जे काही टिफिन येतात ना, तर काही जणांचं असं असतं ना की कधी डबा आणलेला असं नसतो किंवा कधी कोणी घरी नसतं बनवलेला नसतो, तर असं असे फोन येतात. म्हणजे कधी कधी येतात कधी नाही आहे, त्यामुळेच दुपारी 12-1 नंतरच फोन येतात. नंतर पुन्हा आम्ही आलो ना हॉस्पिटलमधून, तर मग बाकीचे डबे दिले आमच्यासाठी. मी ऑमलेट आणि भाकरी परत बनवली आणि जेवून मी जस्ट रिकामी झाली तोपर्यंत 2:30 मला फोन आला की अजून एक टिफिन पाहिजे. मग डाळ भात तर होता पण भाजी आणि चपाती नव्हती. मग पुन्हा मी भाजी चपाती बनवली तर ती नेऊन देऊन आली. त्यानंतर हे सगळा किचनचा पसारा वगैरे आवरला आणि आत्ता 4:15 मी जस्ट रिकामी झाली. म्हटलं आता थोडंसं तुमच्याशी बोलावं, कारण मला पण ताईने एका असं सजेस्ट केलं होतं की तुम्ही ना खानावळीची कशी सुरुवात केली किंवा काय सुरुवातीला काय केलं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे आपले जे काही फ्रेंड्स आहेत कुणाला जर करायची इच्छा असेल तर त्या करू शकतात. तर म्हटलं थोडंसं जे काही मी सुरुवातीला केलं तर ते तुमच्याशी शेअर करते. असं नाही आहे की माझी टिफिन वगैरे खूप जास्त चालतात किंवा मी त्याच्यातून खूप जास्त अर्न करते असं काही नाही. बस बेसिक 2-3 डबे दिवसाचे असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी ना तुमच्या आजूबाजूला जो काही एरिया असतो तर त्याच्यावर डिपेंड करतं. तुमच्या आजूबाजूला जर ऑफिसेस वगैरे जास्त असतील तर अशा ठिकाणी तुम्ही जर टिफिन वगैरे पुरवत असाल तर खूप छान तुमचा बिझनेस चालू शकतो. यासाठी मी काही 1-2 माझ्या ज्या काही गोष्टी मी फॉलो केल्यात ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना, मी ना असे पॅम्पलेट्स बनवलेत. तर ह्याच्यामध्ये ना मी हे सगळं मेन्शन केले की आपण जे काही चांगल्या प्रकारे बनवू शकतो त्या काही रेसिपीज आहेत. म्हणजे व्हेज थाळी असेल किंवा तुमच्या एरियामध्ये ज्या काही टिफिनचे रेट असतील ना, तर ते तुम्ही अगोदर बघा. कारण माझ्या एरियामध्ये सुरुवातीला मी पहिल्यांदा इथे सर्वे केला की हॉटेलमध्ये म्हणा किंवा बाकी ज्या खानावळी वगैरे असतात, पोळी भाजी केंद्र असतात, तर तिथं चपाती भाजी किंवा पूर्ण ताट किंवा पूर्ण व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी, जे काही तुम्हाला करायचं असेल तर त्याचे रेट वगैरे किती आहेत ते बघा. कारण हे रेट आहे ना एरियावाईज बदलतात. तर आमच्या इथून थोडासा पुढे गेलात ना थोडासा हायफाय एरिया येतो, म्हणजे थोडीशी श्रीमंत अशी लोकं राहतात तिकडे. तर तिकडच्या एरियामध्ये जेव्हा मी चौकशी केली तेव्हा ह्याच्यापेक्षा रेट खूप जास्त होते. पण तुमच्या एरियामध्ये जसं तू असेल ना तशा प्रकारे तुम्ही आहे ना ते पहिल्यांदा किमती काढा की कुठल्या पदार्थाच्या किती किमती आहेत, त्याच्या क्वांटिटी अंदाजे काय असू शकते. तर ह्याच्यानुसार आहे ना मी ना हे असं पॅम्पलेट छापून घेतलं आहे, ह्याच्याखाली मी माझा नंबर पण दिला आहे, पण आता मी व्हिडिओमध्ये नाही दाखवणार आहे. तर अशा प्रकारचे आहे ना मी पॅम्पलेट्स छापून घेतले आहेत, ह्याच्यावरती मी सगळ्या ज्या किमती आहेत त्या सगळ्या नोटडाऊन केलेत. तुम्ही तुमचा ॲड्रेस पण नोटडाऊन करा जर तुम्हाला टिफिन तिथे जाऊन पोचवायचा नसेल. घरी जर तुम्ही याला येऊन जर लोक जेवून जावे असं असेल खानावळ तर तुम्ही खाली ॲड्रेस पण मेन्शन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखादा पदार्थ फराळ म्हणा, आता दिवाळीचं सीझन गेलं आहे म्हणा, पण बाकी कुठल्याही गोष्टी असतील ज्याच्या तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून देऊ शकता किंवा एखाद्या पार्टीची वगैरे ऑर्डर तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 20 किंवा 50 लोकांचं, 100 लोकांचं जर तुम्ही चांगल्याशे जेवण बनवू शकत असाल तर अशा प्रकारचं किंवा बिर्याणी वगैरे असते तर अशाचे तुम्ही किती किलो वाईज वगैरे कशा किमती असतील तर त्या तुम्ही तुमच्या एरियावाईज लावा. ज्या एरियामध्ये तुम्ही चौकशी करा हॉटेलमध्ये वगैरे तिथे लावू शकता. किंवा अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की जे हॉटेल्स असतात ना हॉटेलमध्ये भाकऱ्यांची किंवा चपात्यांची ऑर्डर असते तर जे जवळचे काही हॉटेल्स असतील तर तिथे तुम्ही जा,
तिथल्या मॅनेजर लोकांना भेटा की तिथे तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन येऊ शकता. तुम्हाला जर भाकरी हवी असेल किंवा चपाती हवी असेल तर आम्ही ऑर्डर घेतो अशा प्रकारे. जर असं पण तुम्हाला ऑर्डर्स भेटू शकतात. आणि मी हे जे पॅम्पलेट छापले होते ना ते मी आजूबाजूच्या माझ्या एरियामध्ये म्हणजे थोडेसे 2-4 किलोमीटरच्या अंतरावरती पण आम्ही गेलो होतो, जिथे काही कंपन्या वगैरे आहेत किंवा शॉप्स वगैरे असतात अशा शॉपच्या ठिकाणी किंवा जे शोरूम वगैरे असतात अशा ठिकाणी मी हे पॅम्पलेट्स वाटले होते, डिस्ट्रीब्यूट केले होते. आणि सुरुवातीला असं काही लगेच आपल्याला रिझल्ट मिळतो असं नाही, खूप मेहनत केली असं उन्हातानाचं जाऊन हे वाटावं लागतं. कारण तुम्ही जर सकाळी सकाळी जातो म्हटलं तर सकाळी काही शॉप्स वगैरे किंवा ऑफिसेस उघडत नाहीत, जास्त करून 10 ते 11 नंतरचाच टायमिंग असतो. त्यामुळे अशा वेळेला जाऊन हे सगळं डिस्ट्रीब्यूट केलं होतं आम्ही. त्यानंतर हळूहळू मग एक डब्बा असा माझा कन्फर्म झाला, तो आत्तापर्यंत आहे तो रेग्युलर एक डब्बा असतो. त्यानंतर एक मला अंदाज असतो की बाबा इकडून तिकडून म्हणजे 2-4 ठिकाणाहून 1 किंवा 2 तरी टिफिन येतील, तर ह्या अंदाजे मी थोडंसं बनवते. बाकी जर एक्स्ट्रा असेल तर ते बनवून देते. कारण ऐन वेळेला जरी फोन आला तरी पण मी नाही असं सांगू शकत नाही. जरी जेवण तयार नसेल तर आता मी देऊ शकत नाही असं मी सांगू नाही शकत. कारण होतं काय, ॲक्च्युली आपण हे मिळवण्यासाठी पण इतकी मेहनत केलेली असते, तर एक आपल्या अर्ध्या तासाच्या आणखीन मेहनतीसाठी आपण एवढी केलेली मेहनत हे नाही करू शकत. कारण आपण एकदा एखाद्याला नाही म्हणतो तर त्यावेळेला नेक्स्ट टाईम ती व्यक्ती फोन करताना थोडंसं एक माइंडमध्ये त्यांच्या येतंच. त्यामुळे आपण सुरुवातीला तरी असं पटकन नाही असं म्हणू नाही शकत. त्यामुळं हे सगळं होतं. सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करण्यामध्ये. जसजसं आपल्या हॅबिटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील तसतसं होऊन जाईल. माझं पण थोडंसं हल्ली तेच चाललं आहे. म्हणजे मी खूप विचार केला होता की दिवाळीमध्ये चांगले आपण व्हिडिओज बनवू किंवा व्हिडिओ अपलोड करी, मग काहीच नाही झालं. दिवाळीमध्ये पप्पा पण आले होते पण त्यांच्याशी पण मी एवढा वेळ नाही स्पेंड केला किंवा त्यांच्याशी असं 10 मिनटाच्या गप्पा पण नाही मारत बसली असं. कारण बिझी कामामध्येच माझा इतका दिवस निघून जायचा ना. फक्त एकच दिवस आम्ही दादरला गेलो होतो आणि एक दिवस मी फक्त इकडे रिलेटिव्स आहेत ना तर त्यांच्याकडे पप्पांना घेऊन गेलो होतो. बस एवढा 2 दिवस त्यांच्याबरोबर आम्ही वेळ घालवला होता. पण जे दादरला गेलो होतो ना तेव्हा तर असं वाटलं की उगाच दादरला गेलो, कारण एवढी गर्दी होती. जे काय आम्ही ठरवलं होतं किंवा मंदिरामध्ये वगैरे जायचं सिद्धिविनायकाला, बिलकुलसुद्धा पॉसिबलच नव्हतं झालेलं आम्हाला. म्हणून आम्ही पुन्हा रिटर्न आलो होतो घरी. तर लिटरली मी दिवाळीमध्ये साधं थ्रेडिंग पण नाही करून आली, अशीच दिवाळी माझी अशीच गेली ना. अख्ख्या दिवाळीमध्ये मी साडीही नेसली नाही आहे, फक्त कामामध्ये आणि म्हणून माझा व्हिडिओ पण नाही आला. कारण जेव्हा कसं गडबडीमध्ये काही करून द्यायचं असेल तर तेव्हा पॉसिबल नसतं की बाबा हा चला कॅमेरा उचला आणि ऐन वेळेला व्हिडिओ शूट करा. थोडंसं काहीतरी माइंडमध्ये प्रिपरेशन असेल की बाबा हा चल उद्या सकाळी मला उठून हे करायचं आहे, तर तेव्हा आपण पॉसिबल आहे गडबडीमध्ये पण करू शकतो. म्हणजे जर जास्त काम असेल त्यावेळेला पण, पण जेव्हा आपण अचानक काही करायचं असेल ना तर त्यावेळेला व्हिडिओ वगैरे नाही करू शकत. त्याच्यामुळे माझा राहिला होता. पण ह्या काही 2-4 गोष्टी मला शेअर करायच्या होत्या, तर म्हटलं बसून थोडंसं बोलावं. तर बाकी दिवसाचे कामं वगैरे आवरलेत. आता 4:30 वाजतच असतील, त्यामुळं म्हटलं आता थोडंसं इकडे तिकडे चहाचा टायमिंग वगैरे झाला की पुन्हा संध्याकाळचं जेवणाची सुरुवात. त्यानंतर मग परत पाणी वगैरे येतं आमचं 9 वाजता, मग पुन्हा हायस म्हणजे रात्री 10 पर्यंत कंटिन्यू चालूच असतं. आजकाल तरी मला असं वाटायला लागलं ह्या 24 तासामधले एक्स्ट्रा अजून काही 1-2 तास भेटले असते तर तेवढेसे मला अजून 1-2 तासाचे मी अजून झोप घेतली होती असती असं वाटायला लागले. कारण 24 तासातली मला वाटतं मॅक्सिमम 5 तासच मला झोप मिळत असेल. बाकी असंच जातं हे दिवस रुटीन. तर म्हटलं तुमच्याशी डिटेलमध्ये थोडंसं बसून बोलावं. आणि तुमच्यापैकी कोणाला तुमच्या फ्रेंड्स लोकांना जर तुमच्यापैकी कोणाला मैत्रिणी असं खानावळ मिळा म्हणा किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला कुकिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही एखाद्याला बनवून देऊ शकत असाल, कुठल्या ऑर्डर घेऊ शकत असाल, तर अशा प्रकारे तुम्ही पॅम्पलेट्स वगैरे छापून असं डिस्ट्रीब्यूट करा. कारण ही जी गोष्ट अशी आहे ना की जोपर्यंत पब्लिक होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ऑर्डर्स येणं पॉसिबल नसतं. आणि पॅम्पलेट्स वगैरे वाटणं हे खूप म्हणजे एकदम इम्प्रेसिव्ह ठरतं. कारण जेव्हा आपण एखाद्याला माउथ टू माउथ सांगतो तर त्यावेळेला काय होतं की हां चल एखादा माणूस ऐकून विसरून जातो. पण समजा पॅम्पलेट्स एका ठिकाणी असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपण देऊन आलो असेल तर कधीकधी ते लक्षात राहतं, हां बाबा चला इथे पॅम्पलेट आहे, नंबर होता, आपण कॉल करून बघू असं होतं. तर कालपासून जे मला फोन येतात, मी 1 महिन्यापूर्वी पॅम्पलेट जिथे वाटले होते ना आत्तापर्यंत तिथून एकदाही रिस्पॉन्स नव्हता आलेला, पण कालपासून तिथून मला कॉल येतात की डब्यासाठी. तर असं होतं, त्यामुळे ह्याचा बेनिफिट आहे. सो तुम्हाला तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल तर त्यांना हे तुम्ही नक्की सांगा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल तर त्यांच्यासाठी अजून एक काही काही हल्ली असं होतं ना की व्हिडिओचं नोटिफिकेशन नाही जात, तर व्हिडिओचं जे बेल ऐकून असतं ना सबस्क्राईबच्या बाजूला ते बेल ऐकून ऑन करा, आणि ज्यांचं ऑन केलेलं असेल ना त्यांनी एकदा बस ऑफ करून पुन्हा ऑन करा. काही काही वेळेला नोटिफिकेशन जाण्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर एकदा ऑफ करून पुन्हा ऑन कराल ना तर व्यवस्थित माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईलच. सो आता संध्याकाळी काहीतरी बनवेन सिंपलची रेसिपी, ते तुमच्याशी शेअर करेन. तर आता थोड्या वेळानंतरच आपण भेटूयात. दिवाळीमध्ये तर अगदी तेलकट आणि हेवी वी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अगदी झटपट होणारी, तुम्हाला किचनमध्ये जास्त टाईम न लागू देणारी अशी छानशी चिकन पुलावची रेसिपी मी आता तुमच्याशी शेअर करते आहे. तर त्यासाठी इथं बासमती तांदूळ मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला आहे, आणि ह्याला आता आपल्याला कमीत कमी 20 ते 25 मिनटाची रेस्ट द्यायची, म्हणजे भिजत ठेवायचे. हे ना 1 कप तांदूळ होते, आणि हे मी 300 ग्रॅम चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे, आणि आता आपण ह्याला ना मॅरिनेट करतो आहे. तर इथं आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट होती माझ्याकडे केलेली, फक्त आलं लसूण पेस्ट लावली तरी चालते, फक्त थोडीशी अजून क्वांटिटी वाढवा, माझ्याकडे अगदी थोडीशी होती. त्यानंतर 1/2 चमचा मी ह्याच्यामध्ये मीठ घालते, आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं, आणि तांदूळ आणि हे जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं ह्याला आपल्याला कमीत कमी 20-25 मिनटाचा छानसा रेस्ट द्यायचा आहे. मी इकडे या साहेबांचे दिवाळीचे जे काही फटाके हे फुलभाज्या वगैरे उरले होते ना, तर त्यांचं चाललं आहे की फुलभाजीचं जे पॅकेट्स आहे ते संपून टाकायचे. हो त्यांचं तर चालू दे, आपण आपल्या जाऊयात रेसिपीकडे. तर इथे आहे ना मी 2 मोठे चमचे तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, 2 तमालपत्र, छोटासा जावेत्रीचा तुकडा, 4 लवंगा, छोटी वेलची मी तर 2 घेतलेल्या आहेत, आणि ह्याच्यानंतर 1 तुकडा मी दालचिनीचा घातला, 1 मोठी वेलची, आणि 2 मोठ्या साईजचे कांदे मी अगदी पातळ उभे कट करून घेतलेत, आणि हा कांदा आपल्याला आता हाय फ्लेमवरती अगदी छान डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचा आहे. आणि आता आपल्याला ह्याचा गॅस करायचा आहे स्लो. त्यानंतर मिरची घालायची, अजून पण जर गॅस फास्ट ठेवला तर कांदा अजून करपेल आणि त्याची टेस्ट ही ना आपल्याला कडवट लागेल. आणि इथे आपण ॲड करायचं आहे चिकन. तर ह्या पुलावमध्ये आपण कुठलेच एक्स्ट्रा मसाले म्हणजे हळद म्हणा किंवा लाल तिखट ह्याच्यामधलं काहीच ॲड नाही करणार आहोत. हे चिकन घालायचं, 1/2 चमचा मी इथं मीठ ॲड केले. त्यानंतर आता कुकरचं झाकण न लावता फक्त सिम्पल मी हे झाकण उलटं ठेवलं, आणि 2 ते 3 मिनटासाठी ह्या तेलामध्येच ह्या कांद्यामध्येच आपल्याला हे जे चिकन आहे आपलं अगदी छान परतून घ्यायचं. त्यानंतर इथे मी एव्हरेस्टनं 1/2 चमचा जो बिर्याणी मसाला असतो तो ॲड केला. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, आणि इथं जे आपण धुवून सोक केलेले तांदूळ आहेत तर हे आपल्याला घालायचे आहेत. तर हे मी 1 कप तांदळाच्या प्रमाणामध्ये आपण हा पुलाव बनवतो आहे, आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये थोडीशी मी काळी मिरीची पावडर घातली आहे. काळी मिरी आपण पूर्ण होल काळी मिरी यूज नाही केली आहे, पावडर यूज केली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं स्पाईस ॲड करण्याचा एक त्याचा छान वाटा असतो. आणि त्यानंतर जितके आपण तांदूळ घेतलेत त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा थोडंसं कमी पाणी, म्हणजे 1 कप तांदळाला आपण इथे 1 कप आणि 1/4 कप एवढं पाणी घातलं. आणि त्यानंतर इथे मी 1/2 चमचा तूप घातलं. तुपामुळे खूप छान तांदूळ मोकळेसुद्धा होतात आणि पुलावला चवसुद्धा खूप चांगली येते. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि आता आपल्याला लगेच कुकरला झाकण लावायचं नाही आहे. एक उकळी येऊ द्यायची. कुकरमध्ये तुम्ही काही पुलाव किंवा कोणती भाजी बनवत असाल तर उकळी आल्यानंतरच आपण त्याला झाकण लावायचं आहे. तर ह्या स्टेजला तुम्ही आता ना मीठ वगैरे चेक करू शकता, मिरची वगैरे कमी असेल तर तुम्ही एखादी ॲड करा. आणि आता आपण ह्या कुकरला झाकण लावायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती ह्याला आपल्याला फक्त 1 शिट्टी द्यायची. आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली. आता झाकण लावूयात, आणि 1 शिट्टी दिल्यानंतर ह्या कुकरला आपल्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत वाट बघायची आहे. तोपर्यंत आपल्याला झाकण खोलायचं नाही आहे. आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता आपली एकदम छान अगदी तांदळाची जे शिद्द आहेत ना भाताची अगदी मस्त अशी उभी राहिली आहे. मस्त एकदम मोकळा मोकळा आपला चिकन पुलाव रेडी झाले. तुम्हाला बिर्याणीची आठवणसुद्धा येणार नाही. हा चिकन पुलाव एकदा बनवून बघा, जिभेवर तुमच्या त्याची चव ना रेंगाळेल. आता मी जेव्हा व्हॉइस ओव्हर करते ना तेव्हा पण मला हे खावं अशी इच्छा होते. तर इथे चिकन पण बघा अगदी सॉफ्ट असं शिजलं आहे. तर रायत्यासोबत वगैरे किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ थोडासा लॉंग झाला आहे, सो मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
इंस्टाग्रामवरती असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.